नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्तीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण विषय बुद्धिमत्ता या विषयांतर्गत घटक, गटाशी जुळणारे पद आणि त्या घटकाअंतर्गत उपघटक संख्या अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, संख्या हा उपघटक अभ्यासताना आपल्याला कोणत्या बाबींची, कोणत्या घटकांची आवश्यकता असते, कोणत्या घटकांचा अभ्यास आपण केला पाहिजे, प्रथम ते जाणून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला संख्याचे प्रकार माहिती असायला हवेत. संख्येच्या प्रकारामध्ये काय आहे विद्यार्थी मित्रांनो? समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, तसेच त्रिकोणी संख्या, चौरस संख्या आणि घनसंख्या, वर्गसंख्या, तसेच आपणास पाढेसुद्धा पाठ पाहिजे 1 ते 30 पर्यंत. या सर्व जर बाबी आपणास माहिती असतील तर संख्या घटकावरील सर्व प्रश्न आपण चांगल्या प्रकारे सोडवू शकतो, बरोबर सोडवू शकतो. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, या घटकावरती आपण प्रश्नांचा सराव करूया. तर स्क्रीनवरती तुम्हाला पहिला प्रश्न दिसत आहे आणि त्या पहिल्या प्रश्नामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, 19, 59 आणि 29 आणि प्रश्नचिन्ह असा प्रश्न आहे. त्याच्या खाली पर्याय दिला 39, त्यानंतर 49, 69 आणि 79 असे 4 पर्याय दिले. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बारकाईनं पाहिलं तर या प्रश्नामध्ये 19 ही मूळ संख्या आहे, 59 ही मूळ संख्या आहे आणि 29 ही सुद्धा मूळ संख्या आहे. मूळ संख्या कशाला म्हणायचं? तर मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला 1 आणि त्याच संख्येने भाग जातो तिला मूळ संख्या असे म्हणतात. म्हणजे वरील जर मूळ संख्या आहे तर खालील पर्यायातील कोणती त्याच्याशी जुळते? तर बघा, पहिली 39 ही 13 पाड्यातील संख्या आहे, ती जुळत नाही. दुसरी 49 7 पाड्यातील संख्या आहे, तीसुद्धा जुळत नाही. आणि तिसरी 69 23 पाड्यातील संख्या आहे, तीसुद्धा जुळत नाही. आणि चौथा पर्याय क्रमांक 4 79 ही संख्या मूळ संख्या त्याच्या वरच्या संख्यांशी जुळत आहे, म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 79. तर हा सर्व मूळ संख्यांचा गट होता. मग आता आपण प्रश्न दुसरा पाहूया विद्यार्थी मित्रांनो. दुसऱ्या प्रश्नामध्ये पहा, पहिली संख्या दिली 55, दुसरी 73 आणि तिसरी दिलेली आहे 64 आणि पुढे प्रश्नचिन्ह दिलं आहे. आणि पर्याय काय दिलेत विद्यार्थी मित्रांनो? तर पर्याय आहे पहिला 91, दुसरा आहे 72, तिसरा आहे 62 आणि चौथा आहे 52. या 4 पर्यायामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अचूक पर्याय ओळखायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वरच्या जर संख्या पाहिल्या तर आपल्याला काय कल्पना येत असेल यामधून? तर विद्यार्थी मित्रांनो पहा, पहिली संख्या आहे 55. 55 या संख्येतील दोन्ही अंकांची जर बेरीज केली 5 अधिक 5 तर 10 येते. आणि त्याच्या पुढील संख्या आहे 73, त्याची बेरीज करा बरं, 7 अधिक 3 किती येते? 10. त्यानंतर तिसरा अंक आहे 64, 64ची बेरीज करा, त्यामधील 2 अंकांची 6 अधिक 4 10 येते. तर आता आपल्याला पर्यायामधील कोणती अशी संख्या आहे की तिची बेरीज 10 येते त्या 2 अंकांची? तर पहिला पर्याय 91 आहे. बघा, लगेच तुम्हाला कळतं आहे 9 अधिक 1 केलं की 10 येतं आहे, म्हणजे तो वरच्या संख्याशी पर्याय जुळतो आहे. म्हण पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. दुसरं आपल्याला काही पाहायची गरज नाही आहे, दुसरे पर्याय तपासायची गरजच नाही. तर आता प्रश्न तिसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूया विद्यार्थी मित्रांनो. तिसरा प्रश्न आहे पहा, पहिली संख्या आहे 9, दुसरी आहे 28, तिसरी आहे 65 आणि प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या संख्येमध्ये पर्याय आपणास दिलेत, पहिला 101, दुसरा आहे 29, तिसरा आहे 68 आणि चौथा आहे 126. तर विद्यार्थी मित्रांनो, या संख्याकडं आपण जर बारकाईनं पाहिलं प्रश्नामध्ये तर बघा, पहिली संख्या दिलेली आहे 9 आणि 9 ही संख्या विद्यार्थी मित्रांनो 2चा जर आपण घन पाठ जर असेल आणि 2चा घन केला तर किती होतो? 8 होतो. आणि 2चा घन जर 8 होत असेल, त्याच्यामध्ये जर आपण 1 मिळवला तर 9 ही संख्या तयार होते आणि ती पहिली संख्या आहे. दुसरी संख्या आहे बघा 28, मग 3चा घन किती होतो बरं? 27. आणि 27मध्ये 1 मिळवला, झाले 28. आणि आता पुढची संख्या कोणती आहे? 65. मग 4चा घन किती? तुम्हाला माहिती आहे 64. आणि 64मध्ये 1 मिळवला, मग किती झाले? 65. म्हणजे संख्येचा घन केला आहे आणि त्या संख्येच्या घन केल्यानंतर त्यामध्ये 1 प्लस केला आहे,
म्हणजेच पुढची संख्या आपल्याला लगेच भेटते। तर आता पर्यायामधून कोणती संख्या त्या संख्येशी मग जुळते, आता आपल्याला सूत्र कळालं, घनसंख्या अधिक एक। म्हणजे आता आपण पर्याय पाहू, 101 आहे का? नाही, घनसंख्या नाही, जुळत नाही पर्याय। 29 नाही, 3 घन जर 27 होतो आणि अधिक 1 28च पाहिजे, ते वरच्या याच्यामध्ये आहे, हे जुळत नाही। 68 4 64 अधिक 5 केले तर 4 केले तर मग 68 होते, म्हणजे 3 नाही जुळत। मग 4 नंबरचं पहा, 126 पर्याय क्रमांक 4 126 ही संख्या दिली। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 5 घन किती आहे? 125, आणि त्याच्यात 1 मिळवा, 126 होतात। म्हणजे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 126, तो वरच्या संख्यांशी जुळत आहे, म्हणून तो पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे। आता पुढचा प्रश्न पाहूया, चौथा। आता त्यामध्ये पहिली संख्या दिली आहे 735, दुसरी संख्या दिली 420 आणि तिसरी संख्या दिली 945, आणि पर्याय दिला आहे पहिला 635, दुसरा आहे 530, तिसरा आहे 315 आणि चौथा आहे आपल्याला 825 असा पर्याय दिलेत। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाकडे पाहिल्यानंतर जर तुम्ही गुणाकाराचा सराव केलेला असेल आणि पट ही संकल्पना तुमची जर क्लिअर झालेली असेल तर तुम्हाला ह्या प्रश्न सोडवायस सोपा आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण 4 पट करतो, 5 पट करतो, 6 पट करतो। पट म्हणजे काय? तर त्या संख्येचा गुणाकार करणे। किती वेळा? मग 5 पट करायची म्हणल्यावर 5 गुणाकार 5 वेळा करतो, 4 पट म्हणल्यावर 4 गुणाकार 5 वेळा करतो। तर आता इथे पहा, संख्या पहिली संख्या आहे कोणती आहे? तर 735। 7 पट करा बरं, 7 × 5 = 35, 7 × 5 = 35, मग 735 संख्या तयार झाली। त्याच्यानंतर 420 संख्या आहे, 4 पट करा, 4 × 5 = 20, लगेच 4 पुढे 20 संख्या आलेली, म्हणजे 4 पट केली 20, 420 संख्या तयार झाली। 9 पट करा बरं, 9 × 5, 9 × 5 = 45, म्हणजे 9 पट 945 झाली, मग 9 × 4 = 5, 945 ही संख्या आली। तर मग खालची कोणची आहे संख्या? 635। 6 पट केली तर किती येते? 30 येते, म्हणजे पहिला पर्याय नाही। दुसरी 5 पट केली तर 25 येते, तिथं 30 आलं, म्हणजे उत्तर नाही येते। मग तिसरा पर्याय 315 बघा, 3 × 5 पट करा, 3 × 5, 3 × 5 = 15, मग 315 आहे अचूक उत्तर आहे 3, आणि पुढचा पर्याय पाहायची गरज नाही। मग पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे, म्हणजे या ठिकाणी काय केलं आहे, संख्येची पहिल्या संख्येची 5 पट केली तर पुढची संख्या त्यापासून तयार झालेली आहे। आता पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो, पाचवा प्रश्न आहे। तर यामध्ये दिलेल्या आपल्याला मोठी संख्या दिसत आहे तुम्हाला, 5630, त्यानंतर किती दिली? 8648, आणि त्याच्यानंतर दिलेली आहे 8432, आणि प्रश्नचिन्ह दिलं आहे पुढं। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, संख्या तर दिसायला खूप मोठी दिसते, खाली आहे 1 पर्याय 9430, 2 आहे 5420, 3 आहे 3820, आणि 4 आहे 7636। तर यामध्ये आता तुम्हाला, तुम्ही जर गुणाकार केलेला असेल तर गुणाकाराच्या वरच हा प्रश्न आहे। आता संख्याचं नीट निरीक्षण केलं आपण वरच्या, तर बघा पहिल्या संख्येमध्ये पहिल्या 4 संख्या आहे, आणि 4 संख्येमध्ये पहिली आणि दुसरी अंकाची जी संख्या आहे, हजार आणि शतक सांची, त्या दोन्ही संख्येचा गुणाकार करा बरं तुम्ही। 5 × 6, 5630 5 × 6 गुणाकार करा, 5 × 6 = 30, लगेच पुढची संख्या त्याच्या पुढे मांडलेली आहे, म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचा गुणाकार केला आहे। दुसऱ्या पर्यायामध्ये, दुसऱ्या प्रश्नामध्ये दुसऱ्या संख्येमध्ये पहा, 8 × 6 गुणाकार केला, 8 × 6 = 48, बरोबर आहे। तिसरी संख्या पहा, 8 × 4 गुणाकार केला, 8 × 6 = 32, लगेच 4 संख्या पुढं, म्हणजे काय केलं आहे विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचा गुणाकार केला आणि पुढची संख्या तयार झाली। तर विद्यार्थी मित्रांनो, पर्यायामध्ये कुठं दिसतं आहे बरं, पहिल्यामध्ये 9 × 36 होतात, म्हणजे पहिला पर्याय नाही। दुसरी पर्याय पहा, 5 × 4 5 × 20 होतात, म्हणजे दुसरा पर्याय मला या ठिकाणी बरोबर वाटतो आहे, बरोबर आहे की नाही? ओके, बरोबर आहे। आता तिसरा पर्याय बघा, 3 × 8 = 24 होते, म्हणजे इथं नाही आहे। चौथा पर्याय 7 × 42 पाहिजे, नाही आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे।